नाशिकच्या सिडकोतील शिवाजी चौक परिसरात दिवसा ढवळ्या खुनाचा घडलेला प्रकार ताजा असतानाच शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास गावगुंडांची दहशत बघावयास मिळाली आहे. तोडाफोडीची घटना परिसरात असलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे. गावगुंडांनी शिवाजी चौक परिसरातील अचानक चौक, कृष्ण मंदिर चौक व इतर परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे. तसेच स्विगी डिलिव्हरी बॉयना देखील मारहाण करत त्याची दुचाकी गाडी फोडण्यात आली आहे. अचानक झालेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. याबाबत अंबड पोलिसांनी 2 संशयितांस ताब्यात घेतल्याचे समजते. या गावगुंडांनी काही नागरिकांच्या घरांवर देखील दगडफेक केल्याचे समजते. ही सगळी घटना परिसरात असलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे. सिडको परिसरात वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलिसांचा धाक चोरलेला नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत. याबाबत नागरिक यांनी अधिक माहिती दिली. मुलं होते रस्त्याने येता येता इथं हापसापासून गाडी दगड उचलला आणि आमची गाडीचा मागचा काच फुटला. त्याच्यानंतर पुढे पण गेली झोमॅटोवाल्यांची गाडी, आमच्या समोरच त्यांनी फोडली. ती मागच्या चौकातल्या पण त्यांनी 4-5 गाड्या फोडलेल्या. आता जुन्या सिडकोमध्ये मॉडर्न स्कूलजवळ, तसंच श्रीकृष्ण मंदिराजवळ, तसेच राय छत्रपती व्यायामशाळेसमोर काही अज्ञात 10 ते 12 गुंडांनी खूप मोठ्या स्वरूपात तिथे लोकांवर दगडफेक, कोणाच्या घरावर केली, काही गाड्यांवर केली, काही 2-व्हीलर, असं त्यांनी खूप मोठं नुकसान हे जुन्या सिडकोतील सामान्य नागरिकांचं केलं आहे. की ज्यांचा कशाशी काही संबंध नाही, लोक घरात झोपलेले असताना त्यांच्या घरावर दगडफेक करणं किंवा जो काही प्रकार झाला अशी निंदनीय आहे. संबंधित जे कोणी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. व त्यातले 2 गुन्हेगार आहे नागरिकांनी स्वतः पकडून आता पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. API काकुते मॅडम या सगळ्या जागेवर आल्या व सर्व पोलिसांनी पण व्यवस्थित तिथे साथ दिलेली आहे. व बाकीचे आरोपी पण लवकर पकडून त्यांना कठोर शिक्षा व्हावी ही सर्व नागरिकांची मागणी आहे. व आम्हाला पोलिसांनासुद्धा ही विनंती आहे की जे कोणी असतील यांना अशी एक दादर घडवा की परत भविष्यात कोणी असं कोणा सामान्य माणसाचं नुकसान न करता कामा नये. जवळजवळ 15 ते 20 गाड्यांचे काही अज्ञात मुलांनी तोडफोड केली, काही लोकांच्या घरावर दगडफेक केली. मुळात असं करणं दहशत माजवणं हे खूप चुकीचं आहे. सर अंबडच्या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याने 2 लोकांना धरलेलं आहे व बाकीचे लोक पण धरतीलच. पण संबंधित जे असे लोक आहेत, जे असे टवाळखोर आहेत, यांच्यावर लवकरात लवकर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे. आजच वाघसाहेबांनी टवाळखोरांवर कारवाई करायचं चालू केलेलं आहे, तरी कारवाई इतर केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामधले जे कोणी टवाळखोर किंवा कोणी लोक असतील यांच्यावर कारवाई केली पाहिजे. व वसन कतिले साहेबांकडे पुन्हा DB इन्चार्जचं पद द्यायला गेलं पाहिजे, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था या सिडकोमधलं अबाधित राखण्यात मोठं यश येईल. सदर प्रकार घडल्यानंतर अनेक नागरिक अंबड पोलीस ठाण्याच्या बाहेर मध्यरात्रीच्या सुमारास हजर झाले होते. तर अनेक नागरिकांनी वाहनांची तोडफोड झाल्यानंतर देखील गावगुंडांचा दहशतीमुळे पोलिसांसमोर येणे टाळले होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक.